दौंडवाडमधील एक कुटुंब श्रावण महिना असल्याने देवदर्शनासाठी सोबल सोमनाथ येथे गेले असता मंदिरा ठिकाणी पोचताच 2 वर्षीय आरोही महादेव पवार ही बालिका बेपत्ता झाली। या बालिकेच्या कुटुंबाने त्या ठिकाणी शोधाशोध केली असता न सापडल्याने त्या कुटुंबाला धक्काच बसला। लागलीच घरच्या लोकांनी मुरगोड पोलीस ठाणे गाठून घडलेली माहिती देऊन तक्रार दाखल करण्यात आली। या घटनेला 15 दिवस झाले असून अजूनही ती बालिका सापडलेली नाही। या बालिकेचे नातेवाईक रोज मुरगोड पोलीस स्थानकात चौकशीसाठी जात असून अजूनही या युतीचा तपास लागलेला नाही। अखेर नातेवाईक व गावातील सर्व लोकांनी जिल्हाधिकारी येथे येऊन निदर्शने करून शिरस्तेदार यांना निवेदन सादर करण्यात आले। या निवेदनात म्हटले आहे, आमची मुलगी लवकरात लवकर शोधून द्यावे अशी विनंती करण्यात आली आहे। महादेव पवार शिवाजी गल्ली रौंदाड मेळगाव इथून आम्ही सोगलला गेलो होतो देवदर्शनासाठी आणि तिथून आमची मुलगी हरवलेली आहे वर चढताना। मग तिथनं आम्ही शोध घेतलं, पोलीस कंप्लेंट केलं आहे पण अजूनपर्यंत आम्हाला मुलगी मिळाली नाही। 16 ऑगस्टपासून आम्ही मुलीचा शोध घेत आहे, रोज आम्ही मुरगोड पोलीस स्टेशनला जात आहे तरी आम्हाला अजून मुलीचा शोध मिळत नाही। तरी ह्याच्यात पोलिसांनी लक्ष घ्यावे। मुलीचं वय 2 वर्ष आहे। 10 तारखेला स्टेशनला कंप्लेंट दिलो, मग तिकडचे पोलीस येऊन तिकडे तपास केले। त्याच्यानंतर आम्ही 2-3 दिवस तिकडेच गेलेलो, आमच्या गावची सर्व फुलं गेलेली भरण्यासाठी, सगळे खेडे वगैरे तपासले तरी पण मुलगी मिळाली नाही। तरी त्यातूनही मुलगी आमची तिथेच आहे हे आम्हाला पूर्ण खात्री आहे। तरी पोलिसांनी पूर्ण लक्ष देऊन ते आमच्या मुलीला शोधून द्यायचं आणि आमची मुलगी हरवल्यानंतर हरवली म्हणून शोध घेत असताना एका पोलिसला विचारले, त्या पोलिसनं काय म्हटलं आणि तुमची मुलग्याला किडनॅप केले असं सांगितलं। असं सांगितल्यानंतर आम्ही घाबरून सगळं शोधलो तरी पोलीस कंप्लेंट केलो आहे। मी इकडे निवेदन देण्यासाठी आलो आहे। आमची मुलगी 2 वर्षाची आहे, बोलते पण तिला काही कळत नाही, त्यासाठी आम्हाला पोलिसांनी पूर्ण पाठिंबा द्यावा अशी विनंती आहे।